विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉर मध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। बी एड कॅप राउंड 2022 या संदर्भातील हे अपडेट होय। विद्यार्थी मित्रों, आपला जो बी एडचा शेड्यूल होता म्हणजेच वेळापत्रक जे होते त्यामध्ये एक अग्रणी बदल झालेला आहे। तर कशा प्रकारचा आहे तो बदल याबाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। तर चला विद्यार्थी मित्रों, पाहूया नवीन आपला जो बी एड कॅप राउंडचा शेड्यूल आहे, वेळापत्रक आहे, कशा प्रकारे कार्यान्वित होणार आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपल्या नवीन वेळापत्रकानुसार नावनोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन जे असतात आपले, आपल्याला माहीत आहे दर कॅप राउंडच्या वेळेस आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती रजिस्ट्रेशन्स करावे लागतात। मग कॅप राउंड फर्स्ट असो, सेकंड असो किंवा इन्स्टिट्यूशनल राउंड असो, तर त्यावेळेस आपल्याला नावनोंदणी करावी लागते, ज्याला आपण रजिस्ट्रेशन असं म्हणतो। तर त्याचा दिनांक आहे 17/10/2022 ते 30/10/2022। विद्यार्थी मित्रों, आपण न चुकता या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। आणि हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रों, दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजेच कागदपत्रे छाननी, ज्याला आपण स्क्रुटिनिटी म्हणतो। तर कागदपत्रे, आपले जे सर्व कागदपत्रे आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत, स्कॅन करून ते आपण यापूर्वी अपलोड केलेले आहेत ते आपल्याला परत अपलोड करायचे आहेत विद्यार्थी मित्रों। तर त्यासाठी दिलेला कालावधी जो आहे तो आहे 17/10/2022 ते 2/11/2022। म्हणजेच विद्यार्थी मित्रों, आपलं नावनोंदणी 30 तारखेपर्यंत चालेल, म्हणजे 30 ऑक्टोबरपर्यंत चालेल, आणि त्यानंतर परत 2 दिवस एक्स्ट्रा कागदपत्र छाननीसाठी आहेत, हे लक्षात घ्या। तर कागदपत्री छाननी हा हे CET सेलचं काम आहे, ते आपलं काम नाही, हे लक्षात घ्या। फक्त वरचा जो आपला रोल आहे, आपली कृती आहे, ती म्हणजेच 17/10/2022 ते 30/10/2022 आपल्याला आपली नावनोंदणी करून घेणे, आपलं नाव रजिस्टर करणे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पुढची जी कृती आहे प्रोविजनल लिस्ट, याची आपली जी लागणार आहे, ज्याला आपण अल्फाबेटिकल लिस्ट असं म्हणत असतो। तर अल्फाबेटिकल लिस्ट जी आहे विद्यार्थी मित्रों, तर ती 4/11/2022 लागणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला जी करायची कृती आहे विद्यार्थी मित्रों, 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत, ती म्हणजे त्रुटी दुरुस्ती। तर हे त्रुटी दुरुस्ती काय आहे ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्रों, स्क्रीनवरती आपण पाहू शकता आपली BEd CET ची गेल्या वर्षीची म्हणजेच 2021-22 ची प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे, ज्याला आपण अल्फाबेटिकल प्रोविजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो। तर यामध्ये ज्या बाबी आहेत त्या आपल्याला चेक कराव्या लागतात। तर कोणत्या बाबी विद्यार्थी मित्रों, पहा इथं आपला जो टेबल आहे त्यामध्ये सिरियल नंबर, कॅप ॲप्लिकेशन नंबर आपला, आपलं पूर्ण नाव, त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख, त्यानंतर कॅटेगरी आपली, त्यानंतर विद्यार्थी मित्रों कॅन्डिडेटचा टाईप, कोणत्या प्रकारचे आपण विद्यार्थी आहात, तर इथे लक्षात घ्या। जे सर्वसाधारण सर्व विद्यार्थी जे आहेत ते आपल्या कॅटेगरी एमध्ये म्हणजेच महाराष्ट्र टाईप ए या अंतर्गत येतात। आणि विद्यार्थी मित्रों, याचं परिशिष्ट आहे म्हणजेच या संदर्भात माहिती आहे, टाईप ए, टाईप बी, टाईप सी, टाईप डी, ई, एफ अशा प्रकारचे परिशिष्ट जे आहेत ते वाचल्यानंतर आपल्याला कळेल की इथे आपले टाईप ए पा असणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, मायनॉरिटीचे आपण कॉलेजेस दिले आहेत का नाही, त्यानुसार आपण जर दिले नसतील तर तिथं नो येणार आहे, असतील तर तिथं एस येईल। त्यानंतर फिजिकली हँडिकॅप जे स्टुडंट्स आहेत म्हणजेच अपंग विद्यार्थी जर असतील तर तिथं यस येईल, हो अपंग आहे त्यासाठी यस असेल। आणि इतर सर्व जे विद्यार्थी आहेत, सर्वसाधारण पूर्ण विद्यार्थी किंवा संपूर्ण विद्यार्थी, त्यांच्या कॉलममध्ये नो असं येईल, कारण ते फिजिकली हँडिकॅप नाहीत, असतील तरच यस येईल, हे लक्षात घ्या। त्यानंतर एक सर्व्हिसमॅनचे आपण पाल्ले जर असाल तर इथे यस येईल, पाल्ले जर आपण नसाल तर तिथं नो येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, अपंग अनाथ या गटातून, ऑर्फन म्हणजे अनाथ गटातून जर आपण फॉर्म भरला असेल तर तिथे यस येईल, अन्यथा तिथं सगळ्यांना नो येईल। त्यानंतर CET चे जे मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रों, ते आपले मार्क्स इथे नमूद आहेत। त्यानंतर इंग्लिश मिडियमची CET आपण दिली असेल तर आपण ELCT असं म्हणत असतो, तिचे मार्क्स इथे नमूद आहेत। दिली नसेल तर इथं डॅश येईल, दिली असेल तर त्याचे मार्क्स येतील। आणि तुम्ही दोन्ही CET जर दिल्या असतील तर एकूण मार्क्स हे 150 पैकी होतील, आणि नसेल दिली एकच CET म्हणजे BEd CET दिली असेल तर ते 100 पैकी मार्क्स असतील। PG असेल तर तिथं मार्क्स येतील, PG नसेल डॅश येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, UGचे तुमचे जे मार्क्स आहेत त्याचं टक्केवारी, 12वीची टक्केवारी, 10वीची टक्केवारी आणि इथं कन्फर्म ह्या बाबी असणं गरजेचं आहे, त्यालाच विद्यार्थी मित्रों आपण म्हणतो की प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करणे। आता चेक का करायची, तर तुम्ही इथं पाहू शकता विद्यार्थी मित्रों, ही जी मेरिट लिस्ट आहे तब्बल 1498 पेजेसची आहे। इथं तुम्ही पेजेस पाहू शकता विद्यार्थी मित्रों,
या इथं पेजेस येतात, स्क्रॉल केल्यानंतर आता पहा 9 नंबरचं पेज चालू आहे, त्यानंतर पेज बदलत आहे 10 नंबरचं आलं. तर अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की काही विद्यार्थ्यांना इथे काय केलेलं आहे तर हायलाईट केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या नावावरती पिवळ्या अशा रंग दिलेला आहे. ते का आहे हे आपल्याला फक्त सांगायचं आहे. ते म्हणजेच विद्यार्थी मित्र, इथं तुम्ही पाहू शकता जे व्हाईटमध्ये आहे ते फॉर्म क्लिअर फॉर्म आहेत, त्याला कन्फर्म कन्फर्म तुम्हाला दिसत आहे. जर आपल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर विद्यार्थी मित्र तिथं कन्फर्मऐवजी दुसरी एक बाब लिहिलेली आहे, ती आपण इथे पाहूया. डॉक्युमेंट्स हॅविंग डिस्क्रिपेन्सी, म्हणजेच विद्यार्थी मित्रो काहीतरी काय झालं आहे, असंगत डॉक्युमेंट चुकून जोडण्यात आला आहे. म्हणजे जे डॉक्युमेंट सांगितलं आहे, उदाहरणार्थ 12वीचा मार्कमेव सांगितल्या जागेवर तुम्ही काहीतरी चुकून दुसराच मार्कमेव अटॅच झाला, किंवा तो मार्कमेव जो आहे तो ब्लर आहे म्हणजे अनक्लिअर आहे, असं जर काही गोष्ट झाली असेल तर तिथं असंगत डॉक्युमेंट म्हणून तिथं नाव येतं, डिस्क्रिपेन्सी असं येतं. आणि ते जर आलं तर ती एक त्रुटी आहे, ते आपल्याला तो मार्कमेव परत अपलोड करून ती त्रुटी काय करायची आहे, दुरुस्त करायची आहे. तर अशा प्रकारे आपण त्रुटी दुरुस्त करणे. तर विद्यार्थी मित्रो, हे त्रुटी दुरुस्त करण्याचं जे काम आहे ते आपल्याला कधी करायचं आहे, तर 4 तारखेला आपली यादी लागेल. तर 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत म्हणजे आपल्याला 3 दिवसांचा कालावधी आपल्याकडे आहे. 4 तारीख, 1, 5 तारीख आणि 6 तारीख ह्या 3 दिवसात ते आपल्याला काम करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये आपली जी त्रुटी असेल ती आपण भरून काढायची आहे, दुरुस्त करायची आहे. मग त्यानंतर काय होईल, तर अंतिम यादी जी आहे विद्यार्थी मित्रो ती 9/11/2022 रोजी लागेल, ज्याला आपण फायनल मेरिट लिस्ट असं म्हणतो. तर फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्या बीएडची पहिली फेरी काय होईल, सुरू होईल, आणि ती किती तारखेला होईल, तर 11/11/2022. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या लिस्टमध्ये ज्यांचे नंबर लागतील तर त्यांना महाविद्यालयात जाऊन म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागेल, ॲडमिशन घ्यावा लागेल. कॉलेजची फीस आपल्याला तिथं भरावी लागेल, सर्व डॉक्युमेंट्स आपले व्हेरीफाय करावे लागतील, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला सोबत लागतील. तसेच एक महत्त्वाची सूचना अशी आहे विद्यार्थी मित्रो की प्रत्येक कॉलेज हे रविवारी म्हणजे संडे आणि जे आपले हॉलिडेज असतात म्हणजे शासकीय ज्या सुट्ट्या असतात ह्या 2 दिवशी कॉलेज काय असतात, बंद असतात, हे लक्षात ठेवा. त्या दिवशी कॉलेजला जायचं नाही. तशी सूचना आपल्या CET पोर्टलवरती आहे, म्हणजेच संडे आणि हॉलिडे हे एक्सक्लूड करून, एक्सक्लूड म्हणजेच काय, सोडून, तर रविवार सोडून आणि सुट्टी सोडून फक्त त्याच दिवशी कॉलेज सुरू असणार आहे. त्या त्या कॉलेजला जिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायला जायचं आहे ते कॉलेज, म्हणजेच रविवारी जायचं नाही. आणि कुठली जर सुट्टी असेल कॅलेंडरवरती पाहून, शासकीय सुट्टी ज्या ज्याप्रमाणे आपल्या शासकीय सुट्ट्या मंजूर होतात किंवा आपल्याला माहीत होतात त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, ती कृती करायची आहे. आणि विद्यार्थी मित्रो, ॲडमिशन आपलं अलॉट झालं, समजा 11 ते 15 तारखेला ॲडमिशन घ्या असं म्हटल्यास मॅक्झिमम आपण 11 तारखेलाच जाण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे पहिल्याच दिवशी ॲडमिशनला जायचं, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता. एकदा शेवटच्या दिवशी काही तांत्रिक अडचण जर आली तर ॲडमिशनला आपल्याला बाधा येऊ शकते, ॲडमिशन थांबू शकते, त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पहिला राऊंड संपल्यानंतर म्हणजेच प्रवेशित विद्यार्थी जे आहेत त्यांची संख्या संपल्यानंतर काही जर जागा रिकाम्या राहिल्या म्हणजेच रिक्त जागा, याची परत एक यादी लागेल, किती जागा रिकाम्या आहेत म्हणजेच व्हॅकंट सीट्स जे आपण नेहमी अपडेटमध्ये पाहत असतो, तर ते 17/11/2022 आपल्याला कळेल, म्हणजे त्याची यादी लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ह्याची यादी लागल्यानंतर मग सुरू होतो आपला दुसरा राऊंड, दुसरी फेरी. त्यात मग परत तेच आपल्याला नावनोंदणी करणे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं. तर 16/11/2022 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये ते 19/11/2022 आपल्याला ही नोंदणी करायची आहे. त्यानंतर कागदपत्र छाननी ज्याला आपण स्क्रुटिनिटी म्हणतो 16 ते 21 आपल्याला ती करायची आहे. त्यानंतर याची पण प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल, तर ती 2/22/2022 लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आहे सेकंड आपण त्याला म्हटलेलं आहे, तर ती 22/11/2022 असं त्याला वाचावं. तर 22 तारखेला ती लिस्ट लागेल. विद्यार्थी मित्रो, आपली कागदपत्र छाननी 21/11/2022 पूर्ण होईल आणि ही छाननी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22/11/2022 आपली काय होईल, प्रोविजनल मेरिट लिस्ट सेकंड लागेल, राऊंड सेकंड, तर लिस्ट पण सेकंड, हे लक्षात घ्या. त्यानंतर ह्याच्या पण त्रुटी असतील तर त्रुटी आपल्याला 22/11/2022 ते 23/11/2022 आपल्याला त्या दुरुस्त करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रो, त्रुटी दुरुस्त करण्याचा आता कालावधी कमी झाला आहे, लक्षात घ्या. पहिल्या राऊंडमध्ये तो 3 दिवस होता, आता इथं 2 दिवस आहे, म्हणजे 22 तारखेला 1 आणि 23 तारखेला 1. आपल्याला एकदम अलर्ट राहावं लागेल, त्या त्या वेळेस लिस्ट लागली की आपल्याला रेडीच राहावं लागेल, काही त्रुटी असेल तर त्याच दिवशी ती दुरुस्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा.
आणि त्याप्रमाणे कृती करावी। त्यानंतर विद्यार्थी मित्रों ह्या सेकंड राऊंडची पण आपली अंतिम यादी जी लागेल जिला आपण अंतिम गुणवत्ता यादी म्हणतो ती 25 नोव्हेंबर 2022 लागेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों दुसरी फेरी जी आहे ती सुरू होईल 28-11-22। त्यानंतर विद्यार्थी मित्रों ते महाविद्यालयात प्रवेश घ्यायला आपल्याला जावं लागेल, म्हणजे जी अंतिम गुणवत्ता यादी लागली त्यानुसार ज्यांचे प्रवेश आहेत तर त्यांनी महाविद्यालयात जाऊन 28-11-2022 ते 2-11-2012 इथं महिना बदललेला आहे विद्यार्थी मित्रों। परत हा डिसेंबर महिना चालू होईल, म्हणजे 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान जाऊन आपल्याला ॲडमिशन त्या त्या महाविद्यालयामध्ये घ्यायचं आहे। हा भाग झाल्यानंतर विद्यार्थी मित्रों परत ह्या भागात म्हणजे ह्या ॲडमिशनमध्ये ज्या जागा रिक्त राहतील, व्हॅकंट सीट राहतील, त्या परत काय होतील, डिस्प्ले होतील। आणि पुढची जी फेरी विद्यार्थी मित्रों ती मग संस्था लेवल फेरी काय होईल, सुरू होईल, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल राऊंड असं म्हणत असतो। तर विद्यार्थी मित्रों इन्स्टिट्यूशनल जो राऊंड आहे तर ही जी फेरी आहे तर ती फेरी महाविद्यालयात जाऊन आपल्याला परत काय करावं लागेल, नावनोंदणी करावी लागेल 5-12-2022 ते 7-12-2022 म्हणजे डिसेंबरमधल्या ह्या तारखा आहेत तेव्हा ते नावनोंदणी त्या कालावधीमध्ये चालेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों महाविद्यालय काय करेल, आपली ऑनलाईन यादी जाहीर करेल। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रों, ही यादी 8-12-22 जाहीर होईल, म्हणजेच आपली आपण जरी महाविद्यालयात जाऊन आपल्याला सांगितलं की मला ॲडमिशन आपल्या महाविद्यालयात घ्यायचं आहे तरी आपलं महाविद्यालयात लगेच तिथंच ॲडमिशन होत नाही हे लक्षात घ्या। तर महाविद्यालय आपला अर्ज सी ई टी सेलला काय करतो, अपलोड करतो, मग सी ई टी सेलला कळवतो की ह्या या विद्यार्थी इथं ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहे, मग तुमची उमेदवारी आहे विद्यार्थी मित्रों किंवा तुमचा अर्ज, तर तो मेरिट लिस्टप्रमाणे ठेवला जातो आणि नंतरच मग काय होतं सी ई टी सेलच्या मान्यतेनुसार आपल्याला महाविद्यालयात प्रवेश मिळतो। विद्यार्थी मित्रों लक्षात घ्या, जरी ॲडमिशन तुमच्या गावातल्या कॉलेजमध्ये व्हायला असेल, तुमच्या शहरातल्या कॉलेजमध्ये व्हायला असेल, परंतु ॲडमिशन फक्त सी ई टी सेलच करतं, महाविद्यालयात परस्पर ॲडमिशन करता येत नाही हे लक्षात घ्या। सी ई टी सेलला तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन केलं जाईल कॉलेजमार्फत आणि तिथं तुम्हाला नंतर ॲडमिशन लिस्ट मिळवण्याचं होईल जसं की सी ई टी सेल निर्देशित करेल सांगेल त्याप्रमाणे तुमचं ॲडमिशन होईल। अन्यथा कुठलाही मार्ग बी एड आपली जी सी ई टी आहे त्या सी ई टी शिवाय कुठलाही मार्ग नाही याची आपण पूर्णपणे नोंद घ्यावी। त्यानंतर विद्यार्थी मित्रों मग काय होईल तर 8-12-2022 रोजी आपल्याला काय होईल यादी काय होईल तिथं डिस्प्ले होईल, म्हणजे त्या त्या महाविद्यालयामध्ये यादी लागेल, कारण हा राऊंड कॉलेज लेवलचा आहे, संस्था लेवलचा आहे। त्यानंतर काय होईल विद्यार्थी मित्रों तर महाविद्यालयात प्रवेश घेणे 8-12-2022 ते 13-12-2022 या दरम्यान आपल्याला प्रवेश घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रों। 3 दिवस आपल्याला इथं आपल्याला 5 दिवस दिले विद्यार्थी मित्रों, 3 नाही येते तर 5 दिवस आपल्याला प्रवेशासाठी दिलेत, तर या दिवसात जाऊन आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों आपलं जे सी ई टी पोर्टल आहे तर ते 20-12-2022 या रोजी ते पूर्णपणे सील होईल, शटर डाऊन होईल, म्हणजे ते बंद होऊन जाईल आणि ह्यानंतर मात्र कुणाचेही ॲडमिशन्स होणार नाहीत याची आपण 100% दक्षता घ्यावी, त्याप्रमाणे ती कार्यवाही करावी। तर विद्यार्थी मित्रों हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या अपडेटसोबत, माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।